जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिले आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं. तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द तेली समाजातले संताजी जगनाडे यांनी हे सगळे अभंग लिहिले. बघा, शब्द ना शब्द लिहिला संताजी जगनाडे. तर बांधवांनो, संत तुकाराम महाराज वैकुंठाहून आपल्या मुलीला भेटण्यासाठी परत आले होते. बघा, तो प्रसंग आपण पाहिला व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी आपल्या भक्ताला वचन दिलं. तर बघा, म्हणजे ज्यांनी अभंग लिहिले ते तेली समाजातले संताजी जगनाडे यांना वचन दिलं, तुमच्या मुठमातीला मी नक्की येईल. आणि खरंच बांधवांनो, 33 वर्षाच्या काळानंतर, म्हणजे 33 वर्ष तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाऊन झाले होते आणि त्यांनी दिलेलं वचन पाळण्यासाठी 33 वर्षानंतर संत तुकाराम महाराज संताजी जगनाडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुठमातीला आले होते. बघा, विमानानं वैकुंठाहून. काय आहे त्याचं रहस्य? तेच रहस्य आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. तर बांधवांनो, याचा पुरावा म्हणजे त्यांचे वंशज आजही पुण्याजवळ एका गावामध्ये राहतात, त्याचा पुरावा सुद्धा या व्हिडिओ मधून मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा. अक्षरशः व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी येईल. बांधवांनो, मी हनुमंत पवार धारकर, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल. तर बांधवांनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती जायचे आणि भगवंताचं नामस्मरण करत बसायचे. बघा, जय जय राम कृष्ण हरी. आणि संत तुकाराम महाराजांच्या मुखातून येणारी वेदवाणी ही समाजाच्या कल्याणासाठी वेदवाणी होती. आणि हे जे अभंग आहेत त्या ठिकाणी लिहिण्याचं काम तेली समाजातलं व्यक्तिमत्व आहे बांधवांनो, हे संताजी जगनाडे यांचं मूळ गाव बघा चाकण, परंतु ते मामाच्या गावाला आलते. बघा, सुदुमरे नावाचं मामाचं गाव आणि या मामाच्या गावाला आलते. तर बांधवांनो, त्यावेळेला कुठे शाळा वगैरे नाही नव्हत्या, तर ते आपल्या मामाच्या गावाला येऊन गाया गुरं चारायचे डोंगरावरती नेऊन. आणि त्यांच्या मामाचा तेलाचा घाणा सुद्धा होता. बघा, एके वेळी संताजी बुवा यांचा एक भाव पाहून संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला. बघा, डोंगरावरतीचा त्या गुरं चारण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि मस्तकावर हात ठेवल्यावर संताजी जगनाडे यांना बुद्धी सुचली. बाकी संत तुकाराम महाराजांचे अभंग मी लिहू शकतो. एक ईश्वर शक्ती त्या ठिकाणी तयार झाली. त्यावेळी बघा, त्यांनी झाडाची पानं काढून कागद तयार केले, त्याची मोराच्या पंखाचा टाक तयार केला आणि गवताच्या रसाची शाई करून संत तुकाराम महाराजांच्या मुखातून येणारी वेदवाणी म्हणजे अभंग संताजी बुवा यांनी ते अभंग लिहिले. बघा, संपूर्ण गाथा लिहिली, तयार झाली संपूर्ण गाथा लिहून. त्यावेळेला संत तुकाराम महाराज प्रसन्न झाले. बघा, बुवांच्यावर. आणि त्या ठिकाणी महाराज म्हणाले, संताजी तुला काय मागायचे ते महाग. त्यावेळेला बघा, श्री संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज, नको आम्हाला धन संपत्ती, काही नको, परंतु जो गाथा मी लिहिलाय त्या गाथ्यातलं मला एक चरण फक्त पाहिजेल. बघा, एक चरण त्या गाथ्यामधलं द्या महाराज. तर बांधवांनो, संत तुकाराम महाराजांनी हा म्हटलं त्या ठिकाणी, त्या गाथ्यातलं चरण असं आहे, अंतकाळी माझ्या येती सोडवण, शेवटच्या क्षणाला महाराज मला यमाच्या तावडीतून सोडवा आणि मला मोक्ष प्राप्तीला घेऊन जा महाराज. आणि त्यावेळेला बांधवांनो, संत तुकाराम महाराजांनी वचन दिलं आपल्या भक्ताला. काय वचन दिले ते पहा. संताजी, मी जर तुमच्या आधी मेलो तर तुम्ही मला 3 मुठ माती द्यायला नक्की या. आणि जर तुम्ही माझ्या आधी मेले, जर तुम्ही माझ्या आधी मेले तर तुम्ही मला 3 मुठ माती द्यायला या, असं वचन महाराजांनी त्या ठिकाणी दिलं. आणि बांधवांनो, पुढे शाली वाहन शेके 1571 फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकया स्वामी गोसावी कीर्तन करता करता गुप्त झाला. बांधवांनो, ही नोंद जी आहे ती इंग्रजांनी औरंगाबादचं जे गॅजेट आहे त्या ठिकाणी नोंद केली. बघा, कित्येक लोक म्हणतात की ज्याचा धर्मावरती विश्वास नाही, ज्याचा देवावरती विश्वास नाही, ती लोक म्हणतात संत तुकाराम महाराजांचा खून झाला. पण बांधवांनो, हे वाक्य आहे का आपण, हे इंग्रजांनी लिहून ठेवलाय पुरावा त्या ठिकाणी. बघा, तर बांधवांनो, पुढे संत तुकाराम महाराजांचं या ठिकाणी शेवटचं कीर्तन चाललं होतं. बघा, म्हणजे वैकुंठाला जायच्या अगोदर शेवटचं कीर्तन त्या ठिकाणी चाललं होतं. आणि कीर्तन चालू असताना हजारो लोक त्या ठिकाणी जमा झालते. बघा, आणि प्रत्येक कीर्तनाला श्री संताजी बुवा जगनाडे त्या ठिकाणी हजर असायचे. बघा, संत तुकाराम महाराजांनी पाहिलं की संताजी त्या ठिकाणी दिसत नाही. त्यावेळी एक जणाला सांगितलं की अरे बाबा, संताजी आला नाही कीर्तन आज ऐकायला, त्याच्या घरी जाऊन त्याला बोलून आण. व्यक्ती संताजी बुवांच्या घरी गेली. बघा, तर त्या ठिकाणी संताजी बुवा तेलाचा गहना हाकत होते. बघा, त्यांच्या मामाचा तेलाचा गहना होता, ते हाकत होते. आणि त्यावेळी त्या व्यक्तीला म्हणाले, अरे तू पुढं जा, माझा एवढा गहना पुरा झाला की मी येतो महाराजांचं कीर्तन ऐकायला. आणि त्यानंतर बांधवांनो, संपूर्ण कीर्तन त्या ठिकाणी झालं
आणि संत तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. बघा, अखंड विश्वाचे स्वामी म्हटलं जातं, मालक म्हटलं जातं, देवाद्य विष्णुदेव स्वतः आले आणि संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले. बघा विमानात इकडे संताजी बुवायांचं काम झाल्यानंतर धावत धावत गेले त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आपले गुरु त्याने दिसले नाही आणि टाहो फोडला की मला महाराजांनी वचन दिलं होतं आणि असं कसं झालं, मला न विचारताच महाराज वैकुंठाला निघून कसे गेले. आणि पुढे नंतर बांधवांनो जवळजवळ 33 वर्षाचा काळ गेला. बघा, 33 वर्षाच्या काळानंतर म्हणजे जवळजवळ 1605 साली श्री संताजी बुवा जगनाडे यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा बाळूबा तेली हा त्यांचा मोठा मुलगा होता आणि त्यांची सगळी भावकी बघा त्यांचा मृतदेह घेऊन मसनवाट्यात गेले. बघा तर बांधवांना हा मसनवाटा तेली समाजाचा सुधा व पापनाशी नदीच्या किनारवरती होता. बघा मसनवाटा, तर बांधवांनो तेली समाजामध्ये शरीराला अग्नी दिला जात नाही, शरीराला तर तेली समाजामध्ये खड्डा घेतला जातो आणि त्या ठिकाणी पुरलं जातं. तेली समाजातल्या लोकांनी मोठा खड्डा घेतला आणि श्री बुवा संताजी जगनाडे यांना खड्ड्यामध्ये त्यांचा देह ठेवला आणि प्रत्येकानं 3-3 मूठ माती त्या ठिकाणी टाकायला चालू केली, म्हणजे आपल्या एक समाजाची रीत आहे त्यांच्या त्या पद्धतीने, आणि खड्डा बुजवायला चालू केलं. परंतु बांधवांनो त्यांच्या मुखावरती जर माती पडली तर त्या ठिकाणी संताजी बुवा जगनाडे उठून डायरेक्ट बसायचे. बघा, आणि लोक त्या ठिकाणी पळून जायची. असा हा प्रकार दिवसभर चालला होता. बघा, माती टाकत टाकत आले की तोंडावर माती पडली की हे प्रेत उभारायचं उठून डायरेक्ट. लोक अक्षरशः कंटाळून दिवसभर निघून गेली. म्हणली, बाळूबा तुझं तू बघ, आता हे शक्य होत नाही, बुजावणं शक्य होत नाही खड्डा, आता करायचं काय. दिवसभर गेले, सगळी लोक पळून गेली. त्या टायमाला हा बाळूबा महाराजांचा मुलगा एका झाडावरती बसला. बघा जाऊन, कारण या ठिकाणी कुत्री येतील, प्रेताला उकरतील, बाहेर काढतील, म्हणून तो झाडावरती बसला. रात्र झाली. बघा, जवळजवळ 2 वाजत आल्या तरी बाळूबा हा झाडावरती बसला होता आणि आपल्या पित्याचं जे प्रेत आहे त्याचं राखण करत होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. आणि बांधवांनो 2 वाजता संत तुकाराम महाराज वैकुंठाहून विमान घेऊन त्या ठिकाणी आले. बघा, बाळूबाने झाडावरून पटकन खाली उडी मारली आणि पाहिलं की संत तुकाराम महाराज आश्चर्यचकित झाला. त्यावेळेला बांधवांनो संत तुकाराम महाराजांनी 3 मूठ माती आपल्या भक्ताच्या तोंडावरती टाकली. बघा, तो खड्डा बुजला गेला आणि भक्ताला दिलेलं वचन त्या ठिकाणी पूर्ण केलं. बघा महाराजांनी. तर बांधवांनो आपल्याला पुरावा म्हणून तळेगाव दाभाडे हे जे गाव आहे पुण्याच्या जवळ, तेली समाजाचे वंशज आजही त्या ठिकाणी राहतात. बघा, संताजी बुवा जनगाडे यांचे 1000 जे अभंग आहे लिहिलेली गाथा आजही त्या ठिकाणी. बघा, लॅमिनेशन करून ठेवली गाथा, आजही आपण त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. आणि बांधवांनो त्याच गाथेमधला एक अभंग आहे लिहून ठेवलेला. बघा, की चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेलिया कारण, 3 मुष्टी मूर्तिका देख तेव्हा लोपविले मुख, राम नामाच्या धारकी आम्ही आलो मृत्यू लोकी, आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका. तर बांधवांनो विचार करा की संत आपले वचन नेहमी पाळतात. बघा, आपण आपल्या कुटुंबामध्ये नातेवाईकांना 1,00,000 रुपये दिले, किती दोस्ती केली, परंतु ही सगळी लोक दुपारपर्यंत येत, शेवटच्या क्षणी तुमचं कोणी नाही, शेवटच्या क्षणी फक्त ज्यानं भगवंताची भक्ती मनापासून केली, रामनामाचा जप केला, तर शेवटच्या क्षणी भगवंत त्या ठिकाणी तुम्हाला नक्की येतील. बघा, मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा करून देतील. हे त्रिकाल सत्य आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलंय. बघा, रामनामाच्या ताकदीनं आम्ही आलो मृत्यू लोकी, म्हणजे बघा रामनामामुळं परत माघारी वैकुंठाहून सुद्धा परत येऊ शकले. बघा संत तुकाराम महाराज. तर बांधवांनो संत तुकाराम महाराज ज्या वेळेला रामनामाचा जप करायचे त्यावेळेला यमाला सुद्धा थरकाप सुटत होता. विचार करा, एवढा रामनामाचा जप होता. म्हणून वैकुंठाहून सुद्धा लेकीसाठी आणि आपल्या भक्ताला दिलेलं वचन पाळण्यासाठी संत तुकाराम महाराज वैकुंठाहून परत आले होते. बघा, हा पुरावा आहे, तो इंग्रजांनी पुरावा दिलाय की संत तुकाराम महाराज कीर्तन करता करता दिसेनाशे झाले. इंग्रजांनी लिहून ठेवले औरंगाबाद गॅजेटमध्ये. विचार करा काय पुरावा पाहिजे अजून. त्यांनी सुंदर अशी माहिती आहे आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी, ही माहिती जास्तीत जास्त आपण शेअर करा. आपल्याला माहिती जर आवडली तर आमच्या चॅनलला नक्की मनापासून लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे आध्यात्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित नक्की पोहोचतील. बघा, जीवन जगण्यासाठी
पण आपल्या मुलाबाळांना संस्कार मिळण्यासाठी अशी माहिती नक्की सांगा बघा, तरच जीवन सार्थक होईल। आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या। आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव नक्की शेअर करा, कारण तुमच्या गावाबद्दल सुद्धा आम्हाला नक्की अभिमान आहे। जय हिंद, जय भारत।